सोलापूर शहरातील बेगमपेठ पोलीस चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेची पोलीस चौकशी करीत असताना काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक तौफिक बाबूमिया हत्तुरे, अजरुद्दीन हिसाक हत्तुरे, मोहसिन गुलाबसाब मेंदर्गीकर, शरीफ मकबूल बागवान उर्फ कॅडो यांनी चौकीमध्ये येऊन आमच्या मुलांना चौकीत का आणले असे म्हणून वाद घालून पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भीमराव लिगाडे यांच्याशी हुज्जत घालून त्यांच्या युनिफॉर्मची गच्ची धरून त्यांना ढकलून देऊन त्यांच्या हातातील वॉकी टॉकी ओढावोड करून त्याची एरियल तोडून नुकसान करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामधून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी त्यांना निर्दोष मुक्तता केली. या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 22 ऑक्टोबर 2018 रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास बेगमपेठ पोलीस चौकी समोर तक्रार चालू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांना मिळाली. त्याप्रमाणे ते पोलीस चौकीमध्ये गेले असता बेगमपेठ पोलीस चौकीमध्ये एक महिला व 5 मुले होती. त्यावेळी चौकी अंमलदार पोलीस नाईक चव्हाण यांना PSI लिगाडे यांनी विचारणा केली असता चौकीमध्ये आलेली महिला ही तिच्या भावासोबत खरेदी करण्यासाठी जात असताना सलमान सातखेड व रहीस बागवान या दोघांनी सदर महिलेचा मोटरसायकलवरून पाठलाग करून तिला पैसे दाखवून इशारा केला व गाडी आडवी लावून शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार असल्याने सदर दोन्ही मुलांना पोलीस चौकीत बसविले आहे असे सांगितले. त्यानंतर PSI लिगाडे हे सदर महिलेकडे विचारपूस व चौकशी करीत असताना त्या ठिकाणी काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक तौफिक बाबूमिया हत्तुरे, अजरुद्दीन इसाक हत्तुरे, मोहसिन गुलाब मेंदर्गीकर, शरीफ मकबूल बागवान उर्फ कॅडो असे 4 जण बेगमपेठ चौकीमध्ये आले. त्यावेळी नगरसेवक तौफिक हत्तुरे यांनी PSI लिगाडे यांना उद्देशून तुम्ही आमच्या मुलांना चौकीत का आणले असे म्हणून वाद घालू लागले. त्यावेळी PSI लिगाडे महिलेच्या बाबतीत प्रकार घडलेला आहे, आमची चौकशी चालू आहे, तुम्ही थांबा असे म्हणल्यानंतर नगरसेवक तौफिक हत्तुरे यांनी तू मुझे पहचानता नहीं क्या, मैं यहां का नगरसेवक हूं, हमारे बच्चों को छोड़ दो असे म्हणून नगरसेवक तौफिक हत्तुरे व त्यांच्या सोबत आलेले 3 जणांनी चौकीत बसवलेल्या सलमान सातखेड व रहीस बागवान यांना चौकी बाहेर घेऊन जाऊ लागले. त्याच वेळेस PSI लिगाडे यांनी तौफिक हत्तुरे यांना मेंबर आपण बसून घ्या, आम्हाला महिलेची तक्रार ऐकून घेऊ द्या असे सांगत असताना नगरसेवक तौफिक हत्तुरे यांनी PSI लिगाडे यांना तेरे मा की तेरे को देखता असे म्हणून PSI लिगाडे यांच्या युनिफॉर्मची गच्ची धरून ढकलून दिले. त्यावेळी चौकीच्या इतर कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना चौकी बाहेर थांबण्यास सांगितले असताना ते वाद करू लागले. सदरच्या घडलेल्या प्रकाराबाबत PSI लिगाडे यांनी त्यांच्याकडे असलेल्या वॉकी टॉकीवरून नियंत्रण कक्षास कळविले. त्यावेळी नगरसेवक तौफिक हत्तुरे यांनी तुने किसको बताया वो क्या करने वाले है असे म्हणून वॉकी टॉकी ओढावोड केली व त्यामुळे वॉकी टॉकीचे एरियल तुटून 500 रुपयाचे नुकसान झाले. तसेच PSI लिगाडे यांना ढकलून दिल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यात डाव्या पायाच्या घोट्याजवळ व छातीस मुक्का मार लागला होता. सदर नगरसेवक तौफिक हत्तुरे व त्यांच्या 3 साथीदारांनी पोलीस चौकीमध्ये येऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भीमराव लिगाडे यांनी जेलरोड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. सदर फिर्यादीवरून नगरसेवक तौफिक हत्तुरे व त्यांच्या इतर 3 साथीदारांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 468/2018 बादवी कलम 353, 332, 225, 504, 506, 427 34 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करून सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित धन्यकुमार दिवसे यांनी सोलापूर येथील न्यायालयामध्ये दोषारोप पत्र सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्या कोर्टामध्ये झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे, चौकी अंमलदार प्रवीण चव्हाण, पोलीस निरीक्षक राम अभंगराव, पंच साक्षीदार तसेच तपासी अधिकारी अशा 59 जणांची साक्ष नोंदवण्यात आली होती. सदर खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आरोपीतर्फे अॅडव्होकेट रिया शेख यांनी पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांचे जबाब नोंदविले नाही, नगरसेवक तौफिक हत्तुरे यांचा सरकारी कामात अडथळा करण्याचा कोणताही हेतू दिसून येत नाही, फिर्याद देण्यास झालेला उशीर व पंचनामा करण्यास झालेला उशीर हा संशय निर्माण करतो, नगरसेवक तौफिक हत्तुरे हे शांतता कमिटीचे सदस्य या नात्याने चौकीत गेले होते व विचारपूस करत होते, परंतु पोलिसांनी त्याचा गैरसमज करून घेऊन खोटी फिर्याद दिली आहे, तसेच साक्षीदारांच्या जबाब मधील विसंगती तसेच सबळ पुरावा नसल्याचे मेहरबान न्यायालयाचे निदर्शन जाणून दिले. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सदर न्यायाधीश योगेश राणे यांनी नगरसेवक तौफिक बाबूमिया हत्तुरे यांच्यासह 3 जणांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केले. सदर खटल्यामध्ये आरोपीतर्फे अॅडव्होकेट रिया शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट दत्तू सिंग पवार यांनी काम पाहिले.